नमस्कार, मी मनुश्री पाटील। करिअर मंत्रमध्ये आपण जाणून घेणार आहोत बारावीचा नंतर काय करायचं, कारण बारावीचा आज रिझल्ट लागलाय, आता पुढे काय याबाबत आतापर्यंत अनेकांनी विचार सुद्धा केला असेल, पण सर्वसामान्य मार्ग चोखाळण्यापेक्षा काही वेगळा मार्ग कोणता असला असा प्रश्न अनेकांना पडला असेल, याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत। आणि करिअर काउन्सिलर किरण जोग आपल्या बरोबर आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तुमचं स्वागत आहे आयबीएन लोकमतमध्ये। धन्यवाद। तुम्ही सुद्धा फोन करून आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, प्रश्न विचारू शकता। आमचा नंबर आहे 0226699263, या नंबरवर तुम्ही फोन करून तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता। खूप सारे आता प्रश्न पडले असतील सर, आता बारावीचा रिझल्ट लागलेला आहे, अनेकांच्या रिझल्ट हातात सुद्धा आला असेल, सर्वसामान्य मार्ग तर लोक चोखाळतात, पण अनेकांना प्रश्न पडला असेल की आता वेगळा मार्ग काय निवडायचा किंवा वेगळं मी काय करू शकेन, मुळात आपलं करिअर कसं निवडायला पाहिजे बारावी नंतर। चंद्रपूर पासून रत्नागिरी पर्यंत आणि मुंबई पासून गडचिरोली पर्यंत जे विद्यार्थी विद्यार्थिनी बारावी मध्ये पास झाले, पहिल्यांदा मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो। नेहमीप्रमाणेच नेमेची येतो मग पावसाळा, कधी कधी तो येत नाही पण एरवी तो येतो, त्याप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारलेली आहे आणि मुली चांगली करिअर करत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे। जे विद्यार्थी नापास झाले ते पुढच्या वर्षी चांगल्या गुणांनी पास होतील अशी आपण आशा करूया। त्याच्यासाठी पुस्तक आहे नापास मुलांचे प्रगती पुस्तक आणि नापास विद्यार्थ्यांची गोष्ट। जगामध्ये ज्यांनी ज्यांनी करिअर केले ते सगळेजण केव्हा ना केव्हा तरी नापास झालेत, हा जगाचा इतिहास आहे। अल्बर्ट आइन्स्टाईन, थॉमस अल्वा एडिसन, महात्मा गांधी यांच्यापासून बिल गेट्स ड्रॉप आउट होत आहेत, रिझल्ट हातात आलेले आहेत, काय पुढे करायचं। SAT म्हणून परीक्षा द्यायला पाहिजे, जर दिली नसेल आतापर्यंत खरं म्हणजे ती 11वी मध्ये द्यायला पाहिजे। देशामध्ये महाराष्ट्र हे एक राज्य असं आहे की जिथली मुलं SAT ही परीक्षा सगळ्यात कमी संख्येने देतात, पंजाब मधली केरळ मधली मुलं मोठ्या संख्येने। परीक्षेबद्दल तुम्ही सविस्तर सांगा। हा, या परीक्षेचं असं आहे की तुम्हाला 11वी मध्ये जर ही परीक्षा दिली तर BA, BCOM, BSc, MBA किंवा इंजिनिअरिंग हे बाहेरच्या देशात जाऊन करता येतं। रशिया आहे, फ्रान्स आहे, पोलंड आहे, जर्मनी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जपान आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, याही ठिकाणी 12वीनंतर ते 4 वर्षाचे कोर्सेस करता येतात। याच्यामध्ये डिग्री कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस, मेडिकल, इंजिनिअरिंग, MBA आणि फार्मसी वगैरे सर्व कोर्सेस करता येतात। त्याच्यासाठी 15 ते 17 वयोगटामध्ये SAT ही परीक्षा द्यायला पाहिजे, पण मराठी विद्यार्थी विद्यार्थिनी दुर्दैवाने याच्याबद्दल अनभिज्ञ आहेत। पंजाब आणि केरळ एकदा परीक्षा ट्राय करून बघायला हरकत, हा एक सुद्धा पर्याय होऊ शकतो। बीड वरून एक फोन आलेला आहे, शेख दस्तदिल आपल्या बरोबर आहेत, बोला शेख, तुमचा प्रश्न विचारा। हॅलो। हा बोला सर। मी माझं 12वी सायन्स मधून पास केलेले आहे, तर मला आता ह्याच्यानंतर आर्ट टाईप कडे जाऊस वाटतंय, पण असं म्हणतात की BA केल्यावर आपल्याला पुढे जास्त करिअरचे ऑप्शन नसतात, UKCMPT करावा लागते, सायकलिस्ट खूप कमी भेटतात असं ऐकायला भेटतं आपल्याला, तर काही चांगले ऑप्शन आहेत का BA नंतर असं? हो, सायकोलॉजी हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे, ज्योग्राफी हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॉइल कॉन्झर्वेशन हा पण सगळ्यात चांगला ऑप्शन आहे। त्याच्या जोडीला BA विथ जैनिझम, BA विथ इस्लाम, BA विथ क्रिश्चॅनिटी, BA विथ हिंदुइझम हेही ऑप्शन आहेत, BA विथ रिलिजन, BA विथ म्युझिक, BA विथ डान्स, अशा तऱ्हेचे अनेक ऑप्शन्स आहेत। BA विथ पंजाब, BA विथ गुजरात, गुजरातचे थोर सुपुत्र नरेंद्र मोदी आता देशाचे पंतप्रधान झालेले आहेत, BA विथ गुजरात उत्तम करिअर आहेत, BA विथ झारखंड, BA विथ महाराष्ट्र याही चांगल्या करिअर आहेत। डिप्लोमा कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस इन बुद्धिझम आहे, अतिशय उत्तम करिअर आहे आणि याही करिअरमध्ये जाऊन चांगलं भवितव्य आहे। सायकोलॉजीमध्ये आपल्याकडे चांगल्या अशा 16 तऱ्हेच्या करिअर आहेत, चाइल्ड सायकोलॉजी, वुमन सायकोलॉजी, जेरेटिक सायकोलॉजी, डेव्हलपमेंट सायकोलॉजी, माहिती कुठे मिळेल? माहिती विद्यापीठामध्ये मिळेल। तुम्ही बीडहून प्रश्न विचारला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये डिस्टन्स एज्युकेशन डिपार्टमेंट आहे किंवा डायरेक्ट डिपार्टमेंट आहे, त्याही ठिकाणी जाऊन तुम्हाला BA करून सुद्धा काही उत्तम करिअर खूप चांगल्या करिअर आहे। मुंबईवरून एक फोन आलेला आहे, श्रेया बाबर आपल्या बरोबर आहेत, बोला श्रेया, तुमचा प्रश्न विचारा। हॅलो, मी मुंबईहून श्रेया बाबर बोलते। बोला। हा, माझा प्रश्न असा आहे की न्यूट्रिशन आणि डायटिक्स मध्ये किती स्कोप आहे, जर मला डायटिशियन बनायचं असेल तर काय प्रोसेसर आहे त्याची? त्याच्यासाठी होम सायन्स मध्ये करिअर आहेत, तुम्ही विद्यार्थिनी आहात तर तुम्हाला SNDT मध्ये याच्या संबंधामध्ये 4 वर्षाची चांगली करिअर आहे। डायटिशियनला स्कोप आहे का? आहे, पण भारत हा खूप खर्च करणाऱ्या लोकांचा देश नाही, मुळात आपला गरीब देश आहे, तर डायटिशियन म्हणून सल्ला घ्यावा आणि सल्ला घेण्यासाठी पैसे द्यावेत
अशी अजून मानसिकता लोकांची नाही आहे. लोक डॉक्टरांकडे आणि वकिलांकडे जातात पण डायटिशियनकडे कमी संख्येने जातात. तेव्हा तुम्ही विचार करा. पण आता अनेक हॉस्पिटल्स मध्ये डायटिशियन काळामध्ये अनेक जण आता आपण डाएट बाबत सुद्धा जागरूक राहतात. परंतु खर्च करण्यासाठी हा चांगला एक पर्याय सुद्धा होऊ शकतो आपल्याला. हा आणि होम सायन्स डिपार्टमेंटला त्याची माहिती मिळू शकते मुंबईमध्ये. सर आता आपण साधारणतः आर्ट्स बद्दलच बोलतो आहोत तर अनेकांना भाषा विषय नको असतो पण भाषा विषय न घेता सुद्धा आर्ट्स करता येऊ शकतं का? संगीत, नृत्य, नाट्य आणि चित्र याच्यामध्ये भाषा विषय न घेता अतिशय चांगली करिअर करता येते. मी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की 1975 साली आपल्या देशामध्ये आणीबाणी आली आणि त्याच्यानंतर अस्वस्थ होऊन आपले सगळ्यांचे आवडते लेखक पु ल देशपांडे हे 2 वर्षासाठी पश्चिम बंगालमध्ये जाऊन राहिले आणि त्यांनी रवींद्र संगीताचा कोर्स केला. म्हणजे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तेव्हा त्यांचं वय 55 होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः एक पूर्ण वेळेचा कोर्स केला आणि BA विथ रवींद्र संगीत किंवा सर्टिफिकेट कोर्स इन रवींद्र संगीत हा कोर्स त्यांनी केला आणि त्याच्यावरती श्री विद्याप्रकाशनांनी 3 व्याख्याने नावाचं पुस्तक काढलं. त्यावेळेला ते खूप गाजलं होतं. ही जरी जुनी गोष्ट असली तरी ते पुस्तक फार सुंदर आहे. करिअर करण्याचा आणखीन एक ऑफबीट रस्ता आहे. आता आपण ऑफबीट गोष्टीचा करिअर करतोय. एखादा मुलगा सायन्सला आहे पण त्याला कॉमर्समध्ये करिअर करायची आहे तर सरळ कॉमर्सची पुस्तकं घरी आणायची, वाचायची आणि अभ्यास करायचा. किंवा एखादी मुलगी कॉमर्सची आहे पण तिला आर्ट्समध्ये करिअर करायचे, फिलॉसॉफी, हिस्ट्रीमध्ये वगैरे, तर त्या विषयाची पुस्तकं घरी आणायची, वाचायची आणि त्याचा अभ्यास करायचा. हाही करिअर करण्याचा रस्ता आहे. आणि या निमित्ताने एक गोष्ट सांगायला पाहिजे की देशातली सर्वात चांगली करिअर महाराष्ट्रातल्या एका माणसाने केली. दुर्दैवाने आता ते हयात नाहीत. त्यांचं नाव डॉक्टर श्रीकांत जिचकार. रामटेक लोकसभा मतदारसंघातून 1999 साली ते निवडणुकीला उभे होते तेव्हा BJP ची लाट होती ते हरले पण 28 विषयात त्यांनी डिग्र्या घेतल्या. बरोबर. म्हणजे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही इतर पर्यायांचा सुद्धा जाऊ शकता. 28 डिग्र्या घेतलेला माणूस महाराष्ट्रात होता. कोपरगावांना एक फोन आलेला आहे. नानासाहेब निकम आपल्या बरोबर आहेत. बोला नानासाहेब, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम माझा पाल्य 12वी सायन्सला 52% गुण मिळून उत्तीर्ण झालेला आहे. नानासाहेब तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हा मॅडम माझा पल्ल्य 12वी सायन्सला 52% गुण मिळून उत्तीर्ण झालेला आहे. हो मॅडम माझा पल्ल्य 12वी. नानासाहेब तुमचा प्रश्न विचारा. हो तर मग मायक्रोबायोलॉजी विषय घेऊन त्याला पुढे काय करता येईल असं? त्याला BSc मायक्रोबायोलॉजी करता येईल. त्याच्या जोडीला BSc लाईफ सायन्स करता येईल. किंवा सगळ्यात सेफ खेळतात कॅरम खेळताना जवळच्या सोंगट्या घेतात असं गमतीने म्हटलं जातं. तर CBZ ही सगळ्यात चांगली करिअर आहे. केमिस्ट्री, बॉटनी आणि झुऑलॉजी. पण मायक्रोबायोलॉजी घेतलं असेल तर बाकी काही घ्यायची जरूर नाही. मायक्रोबायोलॉजी हा हुकमाचा एक्का आहे. मायक्रोबायोलॉजी आणि लाईफ सायन्स या उत्कृष्ट करिअर आहेत. बरोबर. जालनावरना फोन आहे. अनिकेत रामपूरकर आपल्या बरोबर आहेत. बोला अनिकेत, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार. बोला. नमस्कार. हा हॅलो सर. आम्ही उत्तर सायन्स मधून कम्प्लीट झालेलो आहे. अनिकेत, त्यांचा प्रश्न आपल्याला नीट कळत नाही पण साधारणतः सायन्स केल्यानंतर लोक मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ह्याचा विचार करतात किंवा आता नीट सारखे CET सारखे एक्झाम्स देतात पण त्या विशेष त्या व्यतिरिक्त सुद्धा काही करिअर 12वी नंतर होऊ शकतात. दहा बेस्ट करिअरचा उल्लेख केला पाहिजे. मेडिकल टेक्नॉलॉजी आहे, एन्व्हायरमेंट सायन्स आहे, MSc फॉरेस्ट आहे, डेहराडूनला करिअर आहे, वॉटर मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत. महाराष्ट्रामध्ये इतका भीषण दुष्काळ आहे की 10,000 गावांमध्ये पाणी नाही आहे. अजिबात 4-4 किलोमीटरवरून पाणी आणायला लागतं आहे. तर सर्टिफिकेट कोर्स इन वॉटर मॅनेजमेंट, म्हणजे माझं तर म्हणणं आहे की केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने हा कोर्स कंपल्सरी केला पाहिजे. इतका उत्तम कोर्स आहे. जन, जल, जंगल, जानवर आणि जीवन एवढीच 5 वाक्य आपल्या प्रेक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी लिहून घेतली तरी त्याचा उपयोग आहे. जन, जल, जंगल, जानवर आणि जीवन याच्यामध्ये करिअर आहेत. जन म्हणजे MSc पॉप्युलेशन, जल म्हणजे वॉटर मॅनेजमेंटचे कोर्सेस, जंगल म्हणजे MSc फॉरेस्ट, जानवर म्हणजे बैलघोड्याला कॉलेज आहे, जनावरांसाठी त्याला बरं करण्यासाठी कोर्सेस, आणि जीवन लाईफ सायन्सचे कोर्सेस याच्यामध्ये खूप चांगल्या करिअर आहेत. तसंच MSc ओशनोग्राफी आहे, MSc क्लायमेट आहे, पुण्याला कोर्स आहे, आणि वेल्लोरमध्येही चांगले कोर्सेस आहेत. त्याच्यात सगळ्यात चांगला कोर्स म्हणजे MSc सॉईल
हा अतिशय उत्तम कोर्स आहे. बरोबर, आपण आर्ट्स बद्दल चर्चा करतो आहोत किंवा सायन्स मधले ऑफबीट करिअर बघितलेत, पण कॉमर्स मध्ये सुद्धा बारावी नंतर काही पर्याय आहेत का याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. पण घेऊया एक बारावीचा रिझल्ट आता लागलेला आहे, आता पुढे काय करायचं याबाबत खूप सारे प्रश्न तुमच्याकडे असतील. करिअर काउन्सिलर किरण जोग आपल्याला मदत करतायत. वैजापूरवरून फोन आलाय. संकेत कदम आपल्या बरोबर आहेत. बोला संकेत, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला माझ्या बहिणीला 62% पडले सायन्स मध्ये, तर बी फार्मसी किंवा डी फार्मसी करणं कितीपत योग्य राहील त्याची मला तुमच्याकडून जरा इन्क्वायरी करायची. अभिनंदन, तिला 62% चांगले गुण मिळालेत. डी फार्मसी करायची असेल तर मग ते आधीच जायला हवं होतं. बी फार्मसी करणं योग्य राहील. 3 ते 4 वर्षामध्ये तुम्ही हे पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर एम फार्म करू शकता किंवा चंदीगडला याच्या संबंधामध्ये चांगले कोर्स आहेत. आणि समजा काही कोणत्याही कारणाने तुम्हाला जर आत्ता फार्मसीकडे वळायचं नसेल तर आता एक ऑफबीट खूप चांगली करिअर आहे, MBA फार्मा म्हणून करिअर आहे. अच्छा. आपल्या मुंबईमध्ये पार्ल्याला आहे ती, आणि मराठवाडा नागपूरला पण आहे, पुण्यामध्ये पण आहे. MBA फार्मा देशातल्या सर्वोत्तम करिअर. BSc करून मग BSc करून किंवा BSc ला कुठलाही विषय घेऊन, केमिस्ट्री सारखा विषय घेऊन सुद्धा परत एकदा फार्मसीकडे वळता येतं. परवा आपण ते मेडिकलची चर्चा केली की 12वीला मेडिकलला न जाता परत MSc ला ऑन्कॉलॉजी वगैरे घेता येतं, तसं फार्मसीकडे जाण्याचा हाही एक रस्ता आहे. बरोबर. पुण्यावरून एक फोन आलेला, आकांक्षा येलमार आपल्या बरोबर आहेत. बोला आकांक्षा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. माझं MBA, मला पुढे MBA करायची इच्छा आहे कॉमर्स साइड मधून. अच्छा. आणि मग मला त्याच्यानंतर IIM मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी कॅट ही परीक्षा द्यावी लागते, तर त्याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन हवी होती. व दुसरी काही साईड्स आहे का? तुमचं वय किती आणि मार्क किती? 70. मार्क मार्क किती 12वीला? मार्क ओके, चांगलं, चांगले मार्क आहेत 12वीला. त्यांना 3 वर्ष पण आता त्यांनी BCOMचा अभ्यास आधी नीट केला पाहिजे आणि मन लावून केला पाहिजे. ह्या ज्या परीक्षेचा त्यांनी उल्लेख केला MBAचा, तर त्याची गेल्या 15 वर्षामध्ये लाट आली आहे. परंतु त्याच्यामध्ये जाण्याच्या आधी हा विचार केला पाहिजे की BCOMला शेवटच्या TY BCOMला त्यांना किती मार्क पडतील त्याचाही विचार केला पाहिजे. तेव्हा आत्ता कॉन्सन्ट्रेट BCOMच्या मार्कांवरती केलं पाहिजे. पण नंतर चांगला क्लास लावून ते कशा प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात? हा, MBA एंट्रन्स देऊ शकतात. 2 तऱ्हेच्या एंट्रन्स असतात, एक सेंट्रल गव्हर्नमेंट एंट्रन्स आणि एक स्टेट गव्हर्नमेंट एंट्रन्स. माहिती कुठे मिळेल? डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन, महापालिका मार्ग, सेंट झेवियर्स कॉलेजच्या जवळ, मुंबई BT. मी पत्ता परत एकदा सांगतो, डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन, महापालिका मार्ग, सेंट झेवियर्स कॉलेजच्या जवळ, मुंबई BT. आणि IIM ची संख्या आता वाढली आहे. नवीन सरकार आलेलं आहे, त्यांनी IIMची आणखीन कॉलेजेस चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची वेबसाईट अतिशय सुंदर आहे, इंदोरला आहे, नैनितालच्या जवळही आहे, आणि गाजलेला IIM अहमदाबाद IIM आहे, त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही याचा विचार करू शकता. पण त्याच्यासाठी अति प्रचंड अभ्यास, आठवड्यातून 5 दिवस 16 तास अभ्यास करण्याची गरज आहे. बरोबर. पुण्यावरून एक फोन आलेला आहे, सुप्रिया बावलाने आपल्या बरोबर आहेत. बोला सुप्रिया, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. माझ्या मुलाला प्रोडक्शन इंजिनिअरिंग करायचंय, तर त्यात पुढे काय करिअर होऊ शकतं? म्हणजे त्याला हे प्रोडक्शन इंजिनिअरिंग ही सगळ्यात इंजिनिअरिंग मधला कोर आहे. कुठलाही गोष्ट असेल तर ती प्रोडक्शन मधून तयार केली जाते. इनफॅक्ट हा इंजिनिअरिंगचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंगचे आत्मा समजले जातात. कुठलीही जी वस्तू तयार केली जाते कुठल्याही कारखान्यामध्ये, कुठल्याही टेबलापासून खुर्चीपासून जे गिझरपर्यंत ज्या वस्तू तयार केल्या जातात त्याचा प्रोडक्शन इंजिनिअरिंगशी थेट संबंध येतो अगदी कपाटापासून. आणि 4 वर्षाचा हा कोर्स आहे. COEP कॉलेज आहे, तुम्ही पुण्याहून बोलत होता, तर COEP कॉलेज पुणा, VGTI कॉलेज आहे मुंबईमध्ये, कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. आणि 50%च्या वरती जर गुण असतील तर आता इंजिनिअरिंगच्या जागा खूप आहेत, ॲडमिशन डायरेक्ट मिळते. बरोबर. मुंबईवरून फोन आलेला आहे, नम्रता चव्हाण आपल्या बरोबर आहेत. बोला नम्रता, तुमचा प्रश्न विचारा. नम्रता, तुमच्या TV चा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मी बायोटेक करते आता. हॅलो नम्रता, सलग प्रश्न विचारा. मी बायोटेक करते, तर मला विचारायचं होतं की पुढे बायोटेक साठी स्कोप काय?
बायोटेकला स्कोप आहे, पण आपल्याकडे बायोटेक रिसर्च या विषयामध्ये कमी अजून इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे आपल्या देशामध्ये कमी आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही जीआरई जीमॅट टॉफेल देऊन बाहेरच्या देशामध्ये जाऊ शकता. बायोटेकला स्कोप चांगला आहे. एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीवरती झालेली प्रक्रिया म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. चिकूच्या झाडाला आंबे, आंब्याच्या झाडाला चिकू, अशा तऱ्हेची प्रक्रिया म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. फर्टिलायझर कंपन्यांमध्ये तुम्हाला याच्यामध्ये जॉब मिळू शकतात. ॲग्रिकल्चर कंपन्यांमध्ये तुम्हाला याच्यात जॉब मिळू शकतात. MSc बायोटेक्नॉलॉजी ही खूप चांगली करिअर आहे, पण 10 वर्षांपूर्वी जेवढी त्याची लाट होती तेवढी आता नाही आहे, कारण त्याच्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग अजून काही युनिव्हर्सिटीजनी डेव्हलप करायचे आहेत. भावी काळामध्ये ते होईल अशी आपण आशा करूया. पुण्यावरनाच फोन आहे, शरयू अधुरकर आपल्या बरोबर आहेत. बोला शरयू, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. ओके, माझा मुलगा आता सीबीएसई मधून 12वी झालेला आहे, तर त्याला आता 84% मार्क्स आहेत. त्याला केमिकल इंजिनिअरिंग करायचं आहे, तर त्याला मुंबईच्या आयसीसी मध्ये प्रवेश घेण्यासाठी काय क्रायटेरिया आहे? मुंबई कुठे प्रवेश? आयसीटी कॉलेज. आयटीसी कॉलेज माटून गेला. तर तुम्हाला UDCT पूर्वीच बहुतेक तुम्ही ते विचारलेत, कारण तुमचा आवाज नीट आला नाही, पण बहुतेक तुम्हाला पूर्वीच्या UDCTची माहिती पाहिजे. माटुंग्याला त्याचे वेबसाईटवरती त्यांचे फॉर्म्स आहेत. तुम्हाला जाऊन 12वीचा रिझल्ट लगेच नंतर त्यांच्याकडून प्रवेशाची प्रक्रियेची पूर्ण माहिती घ्यायला. आपण इंजिनिअरिंगचे हे पण एक प्रवेश पण ऑनलाईन आता बऱ्यापैकी आहेत, आणि यांचा माटुंग्याचा प्रवेश पण आहे ऑनलाईन, पण त्याची माहिती तुम्हाला तातडीने जाऊन आणावी लागेल. आणि जर तिथे मिळू शकली नाही तर इतरही पर्यायांचा तुम्हाला उपयोग करता येईल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर तिथे ॲडमिशन मिळाली नाही तर 55 तऱ्हेची जी इंजिनिअरिंग आहेत त्याच्यामध्येही जाता येईल. फूड टेक्नॉलॉजी आणि सरफेस कोटिंग, तिकडे जाण्याचा जर विचार करत असाल तर माटुंग्यामधली सगळ्यात चांगली करिअर सरफेस कोटिंग ही आहे. आणि रायगड जिल्ह्यामध्ये पण बाटूसारखी चांगली महाविद्यालये आहेत, त्याचाही पर्याय म्हणून तुम्ही विचार करू शकता. आपण 12वीनंतर काय याविषयी चर्चा अशीच करणार आहोत, पण घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN बघणार. करिअर मंत्रमध्ये आपण आज 12वीच्या नंतर काय याबद्दल जाणून घेत आहोत. करिअर काउन्सिलर किरण जोग आपल्या बरोबर आहेत. सर पुण्यावरून फोन आले. दीक्षा काळे आपल्या बरोबर आहेत. बोला दीक्षा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम, मी दीक्षा काळे पुण्यावरून बोलतीये. मला 12th मध्ये 73% मिळाले सायन्स साईड. तर मला विचारायचं की मेडिकल साईड की इंजिनिअरिंग साईड, दोन्ही पैकी कोणती साईड चूज करणं जास्त हेल्पफुल असेल? तुम्हाला कुठे जायचंय स्वतःला? तुम्ही काय ठरवलंय 9वी ते 12वी पर्यंत? घरात चर्चा केली असेल? तुमची इच्छा काय आहे? कोण व्हायचंय तुम्हाला? मला बायोलॉजी मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. हा, पण आता सध्या तरी तेच विचारायचं की अनेक जण आपण बघतो की कल मेडिकल इंजिनिअरिंग आपल्याला काहीतरी म्हणत होते, त्यांना बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट आहे. तर बायोटेक्नॉलॉजी त्याच्यासाठी चांगली करिअर आहे. कॉस्मेटिक्स त्याच्यासाठी चांगली करिअर आहे. परवाही आपण त्याचा उल्लेख केला होता. आणि बायो इन्फॉर्मेटिक्स जर बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल तर BT+IT कोल्हापूर पुणा नवी मुंबई आणि मुंबईमध्ये ही करिअर आहे. BT+IT फार कमी मुलं या करिअरकडे वळतात. ऑफबीट करिअर आहे बायोटेक्नॉलॉजी प्लस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. खासगी संस्थांमध्ये आहे, सार्वजनिक संस्थांमध्ये आहे. तेही 12वीनंतर कोर्स असतो की कसा असतो? 4 वर्षाचा कोर्स. 12वीनंतर 4 वर्षाचा कोर्स असतो. आणि तेही जर का शक्य झालं नाही तर अर्थातच BSc मायक्रोबायोलॉजी आणि त्याच्यानंतर MSc जेनेटिक्स, MSc DNA, MSc फूड, MSc प्लांट टेक्नॉलॉजी, MSc सॉइल, अशा तऱ्हेचे कोर्सेस आहेत. आणि जगातली सर्वोत्तम करिअर मी परत एकदा सांगितलं पाहिजे, MSc सायटॉलॉजी, गात्रांमध्ये करिअर. आपण म्हणतो एखाद्या माणसाची गात्र थकतात म्हणजे तो म्हातारा झाला किंवा ती व्यक्ती म्हातारी झाली, गात्र थकतात. MSc सायटॉलॉजी, MSc ब्लड, MSc नॅनो टेक्नॉलॉजी, MSc सॉइल, MSc हॉर्टिकल्चर, MSc सेरिकल्चर, MSc ॲग्रिकल्चर, MSc एन्व्हायरमेंट, MSc फॉरेस्ट, या जगातल्या सर्वोत्तम करिअर आहेत आणि त्या बायोलॉजीमध्ये आहेत. तेव्हा ज्या मुलींनी हा प्रश्न विचारला तिचं मनापासून इंटरेस्ट असेल तर खूप सारे 110 ऑप्शन्स आहेत. कॉमर्स मध्ये इंटरेस्ट असेल तर 150 विषयात BCom करता येते. त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलूया. मुंबईवरून फोन आलाय. वैशाली देशभ्रतार आपल्या बरोबर आहेत. बोला वैशाली, तुमचा प्रश्न विचारा. जी नमस्कार. नमस्कार, बोला. माझा मुलगा आता 12वीला सायन्स मध्ये, त्याला 61% भेटले आहे. मुंबईला त्याला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन भेटणार का?
आणि मुंबईच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन त्याला इझिली भेटणार का की आपण म्हणतो की इंजिनिअरिंगला अनेकांना जायचं आहे अजून त्याचा रिझल्ट लागायचा आहे त्यामुळे थोडासा आधी हा प्रश्न विचारला गेलाय अजून 61% आज 12वी मध्ये त्याला आपण सीईटीचा रिझल्ट लागायचा तर ही माहिती तुम्हाला डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन हे तुम्हाला सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतरच देऊ शकतील तुमचा रँक तिथपर्यंत असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल मुंबईत ऍडमिशन मिळणार का तर याची माहिती तुम्हाला त्या त्या महाविद्यालयांमध्येच मिळू शकेल अर्थातच तुम्हाला जेव्हा ते कार्ड येतं बोर्डाचं त्याच्यामध्ये तुमचा रँक लिहिलेला असतो म्हणजे पहिल्या आलेल्या मुलाला नॉट नेसेसरी 99% मिळतील कदाचित 62% पण मिळतील त्यावेळेला 50% मार्क सफिशियंट आहेत आणि पहिल्या आलेल्या मुलाला 99% मिळाले तर मग 82% हे मार्क पण कमी ठरतात हे त्या दिवशीच्या सीईटीच्या रिझल्ट वरती तुम्ही अवलंबून पुण्यावर एक फोन आलेला उषा मंगळूरकर आपल्या बरोबर आहेत बोला उषा तुमचा प्रश्न विचारा सर माझा मुलगा आता 12वीला गेलेला आहे तर त्याला इलेक्ट्रिक मध्ये करायचंय तर किती संधी आहे त्याच्या खूप संधी आहेत कारण प्रत्येक घरामध्ये वीज पोहोचली पाहिजे हे नवीन सरकारचं धोरण आहे त्याच्यासाठी सरकार चांगल्या रीतीने प्रयत्न करते खासगी क्षेत्रामध्येही आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहे आणि पीपी मॉडेलमधून पण चांगला प्रयत्न चालू आहेत तर त्यामुळे इलेक्ट्रिकला अतिशय चांगली संधी आहे आणि सोलारला पण अतिशय चांगली संधी आहे तेव्हा सोलार इंजिनिअरिंग इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग या दोन्हीमध्ये खासगी क्षेत्रामध्ये आणि शासकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट संधी आहे आणि या निमित्ताने एक गोष्ट सांगितली पाहिजे की UPSC देऊन पण इंजिनिअरिंगला जाता येतं UPSC म्हणजे फक्त IAS नाही 80 तऱ्हेची UPSC असतात UPSC केमिस्ट्री UPSC फिजिक्स UPSC लँग्वेज असे अनेक 80 UPSC आहेत आणि त्याची माहिती तुम्हाला एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये मिळू शकते 12वी पास झालेल्या प्रत्येक मुलामुलींनी आता पुढचे 4-5 वर्ष एम्प्लॉयमेंट न्यूज वाचत चला तुम्ही जी वृत्तपत्र वाचता त्याच्यामध्ये करिअरची माहिती असेलच असं नाही पण एम्प्लॉयमेंट न्यूज आपण वाचत नाही तो वाचलाच पाहिजे आणि जगभर ज्यांना करिअर करायचे इलेक्ट्रिकचा आता उल्लेख निघाला तर गार्डियन त्याचा ॲप घ्या गार्डियनचा ॲप आणि चंदीगडला ट्रिब्यून म्हणून पेपर निघतो ट्रिब्यून पुन्हा एकदा सांगतो ट्रिब्यून चंदीगड एम्प्लॉयमेंट न्यूज आणि गार्डियनचा ॲप जो सहजपणे मिळतो तुमच्या मोबाईलवरती हा जगातला करिअरचा ट्रम्प कार्ड आहे अच्छा खूप सारे ऑप्शन्स आपल्यापुढे असतात साधारणतः ढोबळमानाने आपण जे काही सर्वमान्य ऑप्शन्स आहेत तेच त्या मार्गावरच न जाता 12वीनंतर सुद्धा खूप दारं तुम्हाला उघडी होतात वेगळे पर्याय तुम्ही निवडा अगदी यशस्वी आहे तुमच्या आवडीच्या कलानुसार तुम्ही तुमचं जो करिअर आहे ते तुम्ही अगदी घडवू शकता आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलं किरण जोग आपल्या बरोबर आहेत करिअर काउन्सिलर धन्यवाद तुमच्या स्टुडिओत आल्याबद्दल धन्यवाद या बुलेटिनमध्ये आपण करिअर मंत्रामध्ये इथेच थांबतो आहोत पहा फक्त आयबीएन लोकमत